त्यांच्याकडे संपर्क साधून स्वतःच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयासाठी जागा प्राप्त करून घ्यायची आहे आणि स्वतःची बिल्डिंग उभारायची आहे. सांगायला आनंद होत आहे की काही ठिकाणचे कलेक्टर यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आम्हाला या 3-4 महिन्यात म्हणजे अमरावतीसारख्या ठिकाणी किंवा नाशिकसारख्या ठिकाणी एक जागा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे. काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक सांगावंसं वाटतं की येणारे जे विश्वस्त आहेत किंवा लिटिगंट्स जे आहेत त्यांना असुविधा प्राप्त होत आहेत. बसायला जागा नाहीत, वकिलांना जागा नाहीत, परंतु जागेचा प्रश्न जो आहे तो सर्व दूर आणि सर्व कार्यालयांना भेडसावत आहे. त्यातून कॉलेज जे आहेत किंवा बाकीचे जे कॉलेजेस जे आहेत त्यांचे 150-160 वर्षापासूनचे ज्या सोसायट्या आहेत, ट्रस्ट आहेत, त्यांची इतक्या वर्षापर्यंतपासूनचे डॉक्युमेंटेशन डिजिटायझेशन करायचं म्हटलं तर थोडंसं एक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, कॉम्प्युटर्स नाही, प्रिंटर्स नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरेसा स्टाफ नाही आहे, त्या दृष्टीने थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे. या अनुषंगाने मला एक सांगावंसं वाटतं आहे की जर आपण सुरुवातीपासून आत्ता रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली, तुम्ही रजिस्ट्रेशन तुमच्या घरून करू शकतात, तुमच्या ऑफिसमधून करू शकतात, व म्हणजे ट्रस्टीजला किंवा विश्वस्तांना कायद्याचं ज्ञान माहीत नसल्याकारणाने त्यांनी जर वकिलांना अप्रोच केलं तर वकील लोक त्यांच्या ऑफिसमधून ते रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे तुम्हाला किंवा एक ओरड जी आहे धर्मदाय आयुक्त कार्यालयासंदर्भात जनरल पब्लिकची, की तिथे गेल्यानंतर महिनोने महिने खेटे घालावे लागतात आणि चेंज रिपोर्ट्स मान्य होत नाहीत, शेड्यूल वनच्या नकला मिळत नाही, सर्टिफाईड नकला मिळत नाही, हा जो प्रॉब्लेम आहे, हा सगळा जो प्रॉब्लेम आहे हा जर आपण ऑनलाईन जर ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली तर तो बराचसा प्रॉब्लेम सॉल्व होण्यासारखा आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे रजिस्टर करत नाहीत आणि त्याचा नुकसान ट्रस्ट आणि ट्रस्टीजला होत आहे. मी या दृष्टीने सगळ्या विश्वस्तांना, बरेचसे विश्वस्त आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यांना एक अपील करू इच्छितो की कृपया त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ट्रस्टचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि आपल्या ट्रस्टचा आणि आपल्या संस्थेचा फायदा करून घ्यावा. ज्याप्रमाणे कोविड-19 काळामध्ये आपल्या न्यासांनी, संस्थांनी जो समाजोन्मुख किंवा समाजासाठी, मग तो आर्थिक असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो, जो सपोर्ट केलेला आहे समाजासाठी, तो सपोर्ट यापुढेही आपल्याला करायचा आहे. एक सांगायला आनंद होतो पवारसाहेब, की ज्या वेळेला काही ट्रस्ट आमच्याकडे येतात आणि त्यांची आर्थिक जे मागे राहिलेले घटक आहेत किंवा समाज आहे त्यांच्यासाठी काही करायची इच्छा आहे, जे शिक्षित मुलं आहेत की ज्यांना पायाभूत सुविधा नाही, ज्यांना शाळेत जाण्याची फी भरण्याची जी ज्यांची कुवत नाही, त्यांच्यासाठी खूप ट्रस्टीजला काहीतरी करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना फक्त भीती अशी आहे की त्यांच्याजवळ एक प्रोग्राम नाही, प्रोग्राम नाही. तो प्रोग्राम आपल्याला या धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसेसने आणि त्या बार असोसिएशनने आणि विश्वस्तांनी तो एक एकत्र बसून तो प्रोग्राम जर ठरवला तर आपण आजच्या घडीला जे कार्य करतो आहोत समाजासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण जास्त कार्य करू शकतो. आणि मी या ठिकाणी परत सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या आपल्याला दरवर्षी एकतर पूर परिस्थिती आपल्याला घातक ठरते आहे किंवा दुष्काळ घातक ठरतो आहे, कोरोना 2 वर्षापासून आपल्याला भेडसावत आहे आणि असे जे नॅशनल किंवा राज्यस्तरीय आपल्याला जे प्रॉब्लेम येत आहेत त्या याच्या आपण शासनावर
पूर्णपणे अवलंबून न राहता जर आपण 9-9.25 लाख ज्या संघटना आहेत, ट्रस्ट आहेत आणि ज्यांच्याजवळ खूप करण्याची इच्छा आहे, तेवढी साधनं आहेत, त्यांनी जर एकत्ररित्या जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर आपण समाजासाठी खूप काही करू इच्छितो आणि करणार आहोत. मी सगळ्यांना आवाहन करतो त्या दृष्टीने. माझ्यानंतर आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद साहेब, अतिशय मौल्यवान अशी माहिती आणि कायद्याबद्दल जी लोकांना कमी ज्ञान आहे त्या संदर्भातही आपली माहिती अत्यंत उपयुक्त अशी आहे. यानंतर मी बापट साहेबांना विनंती करणार आहे की आपण या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करा.